नवनवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपले स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। कोविड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय। कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना कोविड रुग्णांचे मृत्यूही वाढत चालले आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कोविड रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली सध्या कोरोना रुग्णांबरोबरच त्यांचे मृत्यूही वाढल्याचे दिसत आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील गॅसच्या शवदाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे। त्यामुळे 2 शवदाहिन्या बंद पडल्या असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका शहर अभियंता सपना कोळी यांनी लाकूड व्यापारी आणि गॅस एजन्सीच्या मालकांची नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेतली। या 4-5 दिवसामध्ये मृतांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत 6 गॅस शवदाहिन्या कार्यान्वित आहे। त्यापैकी काल दुपारपासून 2 शवदाहिन्या बंद होत्या, लाल चौकी आणि मुरबाड प्रेम ऑटो इथला। त्याचं रिपेरीचं काम प्रगतीपथावर आहे, येत्या 1-2 दिवसात ते कार्यान्वित होईल, जेणेकरून नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल। तसंच आपण आता आजच मी विविध लाकूड ठेकेदार आणि आपले गॅस शेवाद्यांच्या एजन्सीबरोबर बैठक घेतली ऑनलाईन माध्यमातून, आणि संबंधितांना सर्वांना सूचना देण्यात आली की लाकूडचे ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी 3 शिफ्टमध्ये दिवस आणि रात्र पाळीतसुद्धा त्यांचे कर्मचारी नियुक्त करावे, जेणेकरून जर गॅस शेवाद्याने अचानकपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह असल्यामुळे कधीकधी तो चेनमध्ये ब्लॉकेज होऊन तो चेन बंद होऊ शकते। त्याच्यामुळे लाकडांवरती अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय आपण हे केलेला आहे। त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकामार्फत कोविड रुग्ण जो मृतदेह असेल तर त्याला आपण विनामूल्य आपण लाकडावरती अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन केलेले आहे। त्यामध्ये गॅस शवदाहिन्यांवर येणारा ताण पाहता कोरोना मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच हे अंत्यसंस्कार संपूर्णपणे निशुल्क केले जाणार असल्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सपना कोळी यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।